ने स्पर्धा कवर केली जाईल. इस स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. 5 षटकांची मॅच, जसा पहिला चेंडू पडेल टाइमर सुरू होईल, लक्षात घ्या 25 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जातोय तर अतिरिक्त खेळाडू अजून एक तुमचा 38 सर्कलमध्ये फिल्डिंग करताना दिसेल. हा नियम आहे सर्वांसाठी. मंकड विकेट तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, मात्र दोनच वेळा ती संधी तुमच्याकडे असेल, वारंवार तुम्ही तो प्रयत्न करू शकत नाहीये. 9 सेकंडचा बॅट्समन जर वारंवार क्रीज सोडतोय तर ती धाव ग्राह्य धरली जाणार नाही, लक्षात घ्या. चला फिल्डिंग लावायचे, बॅट्समन सुद्धा मैदानात आलेत, विशाल पवार आणि नितेश पाटील ही सलामी जोडी तुम्ही पाहतायत. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणेला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आई गावदेवी कुंभार्ली चषक 2022 कार्य सम्राट माजी नगरसेवक व कल्याण तालुका प्रमुख महेश बाबूराव पाटील यांच्या शुभ हस्ते, एसट्यांचं आपण पूजन केलं, त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस झाला आणि टॉस मात्र जयवंत दातेरी संघाच्या बाजूने लागल्याने त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल, लक्षात घ्या. मोठा गाव आणि जुनी डोंबिवली मनोज म्हात्रे येत आहेत पहिलं षटक घेऊन. चला सामन्याला सुरुवात होते, बरोबर 10:04 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची, लक्षात घ्या. अन्यथा एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करावं लागेल जर जास्त वेळ घेतोय. टायमर सुद्धा सुरू आहे, 10:05 गेम ऑन. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू तुम्ही पाहिला, नितेश पाटील शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दहा वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू पडला या स्पर्धेचा. साडे दहाला एक इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. नियम कडक आहेत. मनोज म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्टॅकेंडला विशाल पवार, एक चांगला डावखुरात्याचा फलंदाज या टीमचा. बरेचसे नवीन चेहरे तुम्ही पाहता विशाल मडवी यांच्या टीम मध्ये. चांगला चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती, मात्र एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलने खातं नितेश पाटील ने उघडलं होतं, सिंगलने खातं विशाल पवार उघडतायत. 2 धावा धापलकावती लागल्यात. मनोज गोलंदाजी मार्कवर खुनिगाव कडून फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलेव्हर, चेंडू जाईल सीमा पलीकडे 6 धावांसाठी. हा पहिला षटकार आलाय, पहिलीच मॅच आणि पहिला षटकार नितेश पाटीलच्या बॅट मधून. मनोज गोलंदाजी मार्कवर अकूट टप्प्याचा बॉल होता, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल, येतोय चौकार. चौकार आलाय, षटकारानंतर चौकार तुम्ही पाहतायत. धावसंख्या वेगाने पुढे सरकते, धावपळका धाव लागल्या. त्या 12 प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर जयवंतमान क्रिकेट संघ निर्जे SSCC ट्रॉफी मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ राहिला होता या टीमचा, तो संघ तुम्ही पाहता जयवंतमान निर्जे. इथे फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत आहेत, मात्र चेंडू जाईल सीमा पार, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार.
तीन चेहरे तुम्हें पाहता जनमान क्रिकेट संघ दातिवली या संघामध्ये यंगस्टार सुद्धा तुम्ही पाहतायत। पाच षटकांची मॅच, 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची आहे। 10:05 एक पहिला चेंडू पडलाय, फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत, 2 धावा मिळाल्यात, योग्य कॉल, कारण तिसरी धावी ते झालीच नसती। आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, पहिल्या षटकात 18 धावा खर्च केला गोलंदाज मनोजने। एक चांगली सुरुवात जयवर्मन क्रिकेट संघ ने जे टीमच्या माध्यमातून गावदेव क्रिकेट संघ उंबार्ली आयोजित उंबार्ली चषक 2022 प्रथम पारोषिक 1 लाख व भव्य चषक, द्वितीय पारोषिक 50 व तृतीय पारोषिक 25,000 व मालिका वीर साठी सायकल तुम्ही पाहतायत। त्यानंतर 2 दिवस 40+ फॉर्मेट सुद्धा तुम्ही पाहू शकाल 27 व 28 तारखेला। आणि त्या 40+ टीमसाठी प्रथम पारोषिक 30 आणि द्वितीय पारोषिक 20 असं 50,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यास तुम्हाला पाहायला मिळेल। आणि रेग्युलरसाठी तब्बल 1,75,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये उंबार्ली चषकमध्ये। 18 धावा एक चांगली सुरुवात जयवर्मन क्रिकेट संघ नेजे। जयवर्मन क्रिकेट मंडळ फोर्टी प्लस फॉर्मेट मध्ये सुद्धा थोडीशी एक मीटिंग आता काही दिवसांपूर्वी झाली, त्यामुळे बदल झालाय। 40+ साठी आपण पाहिलं तर प्रवेश फी 7,500 आहे आणि प्रथम पारोषिक 50 आणि द्वितीय पारोषिक 25 असं 75,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे 40+ 16 संघांसाठी। प्रेम काळे यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत। पॉइंटला फिल्डिंग खराब आणि धावा मिळतील 4, चौकार। तर प्रेम काळे यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठ, त्यांचं स्वागत चौकाराने केलंय फलंदाज विशाल पवारने। विशाल पवार एक चांगला फलंदाज आहे, पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर सज्ज, लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू खेळत आहे, चेंडू जाईल सीमा पार, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार। बॅक 2 चौकार ठोकलेत, इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये। आणि अक्षय म्हात्रेकडनं सोपा झेल ड्रॉप झाला, मात्र बघायचं खेळाडूला दुखापत झालीय, पाणी घेऊन जायचं मैदानात। स्वतः आमचे आयोजक सचिन भोईर, सोमनाथ भोईर मैदानच्या आतमध्ये जात आहेत, थोडस पाय घसरलं, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ते झेल घेण्यासाठी गेले होते। सत्तावीस धाबा झाल्यात, मात्र थोडीशी दुखापत इथे अक्षय म्हात्रेला होत असताना तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्यासाठी गेले। गणेश पाटील येत आहेत उंबार्लीचे, त्यांचे हार्दिक स्वागत। सत्तावीस धावा झाल्यात, ही स्पर्धा तुम्ही पाहतायत आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित उंबार्ली चषक 2022 दुखापत जरी झाली अक्षय म्हात्रेला झेल ड्रॉप झाला, मात्र प्रत्येक खेळाडूंनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। जयवर्मन क्रिकेट संघ निजे संघ प्रथम बॅटिंग करतोय, निजे गाव म्हटल्यानंतर एक परंपरा या गावाला लागली, मित्रसंग्रह ट्रॉफी तुम्ही पाहतात नवीन वर्षामध्ये 53 वर्ष। एकमेव क्रिकेट मंडळ आहे जयवर्मन क्रीडा मंडळ निजे, ज्या मंडळाचं रजिस्ट्रेशन सुद्धा करण्यात आलेलं आहे। सर्व ग्रामस्थ एकत्र तुम्हाला ते स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती सातत्याने 6 दिवस।
त्या स्पर्धेचा कालावधी असतो 10 जानेवारी ते 15 जानेवारी. ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. 50व्या वर्षात तुम्ही फोर व्हीलर कार सुद्धा या स्पर्धेत पाहिली होती. मकर संक्रांत ट्रॉफी जर तुम्ही पाहिली करण, तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने सुद्धा भेट दिलेली आहे त्या स्पर्धेला. विनीत गोलंदाजी मार्कवर ते यष्टिरक्षक बीट झालेत. एक सिंगल मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका जावा लागल्यात त्या 28 बिनबाद 28 अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. अठ्ठावीस धावा झाल्यात. विनीत गोलंदाजी मार्कवर. रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे थोडेसे थांबले. इथे व्हाइट चा इशारा आलाय. अवंदरच्या स्वरूपात एक धाव मिळेल टीम जयनुमान विजयला. धावसंख्या 29. विनीत विनीतचा चेंडू तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. जयेश म्हात्रे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापलका धाव लागतात त्या 31. 31 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळत आहेत. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 35. मी सुखदेव दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं. कल्याण तालुका प्रमुख व माजी नगरसेवक महेश बाबूराव पाटील यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. सुखदेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस झाला आणि पॉवर प्लेच्या 2 षटकात 35 धावा. महेश दादा पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो. सचिन भोईर यांना तुम्ही पाहू शकता. पंडित भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. कार्यसम्राट सरपंच विठ्ठल पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर विजय बाकाडे यांचाही सन्मान आपण लगेचच करणार आहोत. सातत्याने आपण पाहिलं महेश दादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांना तुम्ही पाहत असतात. मैत्री काय असते हे तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल महेश दादा पाटील आणि विजयजी बाकडे यांच्या माध्यमातून. तिसरं षटक. गोलंदाज अक्षय म्हात्रे. इथे थोडासा पाय स्किट झाला. 2 षटकात पॉवर प्लेच्या 35 धावा आल्यात. पस्तीस धावा धावपळ कधी तुम्हाला पाहायला मिळत. अखूट टप्प्याचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला फेकून दिलाय. नितेश पाटीलच्या बॅट मध्ये येतोय हा सिक्सर. विशाल पवार आणि नितेश पाटीलच्या माध्यमातून पुन्हा मोठ्या फटक्यांच्या शोधात होते. मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसरा षटकार आणि तिसरा पुन्हा डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत नितेश पाटीलने केलाय. तो वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय. अक्षय ऑप्शनच्या बाहेर होता. एसपी सरांचा व्हाईटचा इशारा देतोय.
धाव संख्या 42, तीसरा षटक मार्ग से धावांची गति खूप चांगली आहे जयवर्मन क्रिकेट संघ निजे टीम ची। टॉस गमावल्यानंतर ते प्रथम बॅटिंग करतायत। अक्षय गोलंदाजी मार्कवर, एक सिंगल इथे मिळाले नितेशला। एक ने धावसंख्या पुढे सरकते, धावपळका धाव लागल्या त्या 42-42 आणि नितेश वैयक्तिक 25 धावांना दिखवतोय। त्रेचाळीस मधल्या 25 नितेश वाढील जायत। तिसरं षटक मार्ग असे, तीन षटकांत तुम्ही जलपान करू शकता। आयोजन समितीला विनंती असेल की आपण पाणी सुद्धा रेडी ठेवायचे, तीन षटकांत तुम्ही जलपान करू शकता। रिवर्स फटका खेळायचा प्रयत्न होता विशाल पवारचा, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये। 43-43 धावा झाल्या, तिसरं षटक मार्गस्थ असताना पाच षटकांची मॅच। यानंतर मोठागाव विरुद्ध चुनी डोंबिवली, फटका चांगलाय मिडविकेटच्या वरून, सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय षटकार। तीन षटकांचा खेळ समाप्त आणि तीन षटकाखेर धावसंख्या आपण पाहिली तर 49 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते। पहिल्याच मॅच मध्ये पाण्याची मागणी केली आहे, पाणी मैदानात पुरवायचंय। महेश दादा पाटील आपल्यापासून रजा घेत असताना त्यांच्या समेत विजयजी बाकडे यांना तुम्ही पाहतायत। हे सर्व मान्यवर आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला आणि आता आपल्यापासून ते नक्कीच रजा घेत आहेत। मलंगड अध्यक्ष चषक स्पर्धा सुद्धा सुरू आहे, तिथे भाईंना उपस्थित येणं गरजेचं आहे। महेशजी गायकवाड जे मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, स्वतः प्रेक्षणीय मॅच सुद्धा महेश दादा पाटील सुद्धा खेळतात आणि त्यांची प्रेक्षणीय मॅच सुद्धा मलंगड इथे होणार आहे। उसाटणे इथे सुद्धा ती स्पर्धा झाली होती। स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक आणि सर्व मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना त्यांच्या समेत दत्ता पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहतायत निजे गावचे। तीन षटकात 49, खूप चांगली भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते। विजय पाटील यांच्याकडनं सुद्धा निजे टीमला या मॅच साठी शुभेच्छा आणि आयोजन समितीला शुभेच्छा आणि एसपी पॅनलला खास करून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। विजय पाटील जे निजे गावचे आहेत, सातत्याने चेअरअप करत असत, मग खेळाडू असतील, आयोजन समिती असेल, पंच असतील, समालोचक असतील। तीन षटकात 49, दहा बाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू एसपी पडला होता, मात्र थोडीशी अक्षय मात्रेला थोडीशी दुखापत, नवीनच चेंडू मिळेल। 61 धावा झाल्यात आणि 61 मधले आपण पाहिल्या ना तर नितेश पाटीलच्या धावा किती आहेत। नितेश पाटील SSA ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीज ची बाईक आपल्या घरी घेऊन गेले, ते फोर व्हीलर कार सुद्धा या खेळाडूच्या नावावरती आहे। लक्षात घ्या नितेश पहिल्या मॅच साठी तुम्हाला नवीनच बॉल आहे, कधी हरवला फुटला, नंतर नियमामध्ये थोडस बदल होईल दुसऱ्या मॅच पासून, कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाहीये। हा आलाय बघा नितेश, तो ठेवायचाय। 61 धावा झाल्यात, सदतीस धावांवरती खेळतोय, 12 चेंडूचा खेळ नितेशने केलाय आणि चांगली बॅटिंग तो करतोय। या स्पर्धेत तुम्ही पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे, अगोदर कॅश प्राइस ठेवलं होतं, मात्र आता सायकल तुम्हाला पाहायला मिळेल। हा थोडासा बदल आहे, ज्या प्रकारे 40+ मध्ये थोडासा बदल झालाय शांभुरी यांनी आम्हाला माहिती दिली। स्वीपचा लाजवाब फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून येतोय, सलग तिसरा षटकार।
जुनी डोंबिवली संघ लक्षात असू द्या, इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी उपस्थित राहणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी लागेल. महेश वेले आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खूप चांगला खेळ त्यांनी भिवंडीच्या मानकुरीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा मोठा गाव संघाने खूप चांगला खेळ केला होता. किरण पाटीलने 58 धावा कुठल्या होत्या. कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एक सिंगल मात्र रोखू शकत नाहीये. नितेश पाटील पोहोचतोय वैयक्तिक 44 धावांवर, त्यांनी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 68 धावा धापल कधी लागलेत. उंबारीच्या मैदान ज्यावेळी तुम्ही क्रिकेट स्पर्धा खेळतोय कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये, कारण दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळवली जाते. तुम्ही धावा बनतात या खेळपट्टीवर बऱ्याच वेळा आम्ही पाहिल्यात. अनेक ग्राउंड तुम्ही पाहिले ना, नक्कीच न्यूझीलंडचे ग्राउंडची आठवण झाली आम्हाला. जास्तीत जास्त चौकार षटकार या क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 40+ संघटनेच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे बदल तुम्हाला पाहायला मिळाले, त्यामुळे या स्पर्धेत सुद्धा थोडस बदल करण्यात आलेले आहे. इथे फिल्डिंग खराब आहे, जिथे एक धाव होती तिथे मनोज मात्रेची थोडीशी खराब फिल्डिंग आणि दोन धाव मिळाल्यात, आणि अखेर 70 धावा धापल कधी लागल्या. चौथं षटक मार्गस्थ असताना 70 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. जयवर्मन क्रिकेट संघ निजेची सलामीची जोडी विशाल पवार आणि नितेश पाटील, 70 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मयुरेश हा चेंडू कबरच्या दिशेने घेत आहे, क्षेत्रक्ष डीप मध्ये आहेत, मोंटी तिथे आहेत, एक सिंगल इथे मिळाली. चार षटकांचा खेळ समाप्त, चार षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा धापल कधी लागल्या. त्या प्रथम बॅटिंग करत असताना जयनुमान क्रिकेट संघ निजे मयुरेशचं थोडस कौतुक करत असताना नितेश पाटील, कारण नितेश पाटीलला माहिती आहे एक यंगस्टर आहे, कमी वयाचा खेळाडू आहे, त्यामुळे थोडीशी चर्चा त्याच्यासोबत सुद्धा नितेशने केली, शुभेच्छा त्याला दिल्या असतील कदाचित. पाच षटकांची मॅच आणि चार षटकात 71 धावा धापल कधी लागल्या. त्या प्रथम बॅटिंग करत असताना जयवर्मन क्रिकेट संघ निर्जे आणि त्यांना फाईट करतोय तो तातिली. याच मैदानामध्ये तुम्ही सारांश पाटील चषक स्पर्धा पाहणार आहात 8, 9 व 10 जानेवारीला, आणि त्या स्पर्धेचे उद्या ड्रॉ इथे होणार आहेत. प्रवीण पाटील यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा, सारांशच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ तुम्हाला पाहायला मिळते. 27-28 तारखेला तुम्ही इथेच 40+ ची स्पर्धा पाहणार आहात. उंबारली टीम उंबारली 40+ च्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये थोडासा बदल झाला आहे. एसपी प्रथम पारशिक 50, द्वितीय पारशिक 25 आणि प्रवेश फी 7,500 रुपये. आणि अजून एक नियम आपण पाहिला ना, 40+ संघटनेमध्ये कोणत्याही खेळाडूच्या घरी लग्न सराई असेल तर नक्कीच त्यालाही 1,00,000 रुपयाची मदत केली जाईल. आणि प्रथमच असं आम्ही पाहतोय 40+ संघटनेचं खरंच कौतुक करायला हवं. मात्र या दरम्यान विशाल पवारने ठोकलाय हा षटकार. तर धावा तुम्ही पाहताय, नितेश पाटील वैयक्तिक 44 धावांमध्ये खेळतोय. बघा पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळेल का, 44 धावांची एक मॅरेथॉन इनिंग.
बऱ्याच स्पर्धेमध्ये अपयश आले. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतोय, वाईड स्लॉगांच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आणि चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. येतोय नितेश पाटीलच्या बॅटमधनं सौकार. इथे फटका चांगला आहे आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नितेश पाटीलच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या द्या फलंदाज नितेश पाटीलसाठी. झाल्या पाहिजे विशाल पवार आणि नितेश पाटीलसाठी. पहिल्याच मॅच मध्ये 54 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आणि 88 धावांची एक अभेद्य भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जुनी डोंबिवलीचे कॅप्टन सुद्धा इथे आले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जुनी डोंबिवली विरुद्ध मोठा गाव, दोन्ही संघ डोंबिवली वेस्ट चे आहेत. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आणि 90 धावा धावपळकावरती लागल्यात. पहिल्याच मॅच मध्ये एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नव्वद धावांची भागीदारी उंबारली चषक मध्ये अभेद्य भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. अक्षय एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे. पंचांनी चेंडू नो घोषित केला आहे. विशाल मडवी बाहेर होते. बघा पंचांचं किती अचूक लक्ष आहे, कौतुक करायला हवं एस मी पॅनेलचे सर्वे सर्वा सुभाष पाटील. हे क्रिकेट आहे मित्रांनो, यासाठी आपण ऑफिशियल पंच ठेवतो आणि त्यांचं अचूक लक्ष होतं. म्हणजे एकूण 3 धावा मिळाल्यात. त्र्याण्णव धावांची भागीदारी, 95 धावांची भागीदारी रिची म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रेची आम्ही पाहिली होती. 100 2 वेळा दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलची पाहिली आहे. मात्र इथे भागीदारी समाप्त झाली आहे. मात्र फ्री चेंडू आहे, मात्र फलंदाज रनआउट होती. नो बॉल होता या अगोदरचा, एस पी एकच धाव मिळेल आणि 94 धावांची भागीदारी इथे रचली. नक्कीच नक्कीच, एकही धाव नाहीये, एकही धाव नाहीये. 93 टॉस करूया आपण. करण गांधी तिथे सज्ज आहेत आमचे, टॉस करतील. पंडित भोईर साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. तर 93 धावा झाल्यात, आताची धाव नाहीये. नितेश म्हणजे 93 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली. पंडित भोईर साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. आजच्या दिवसातील दुसरी मॅच फ्री चेंडू होता, त्यामुळे फलंदाज जेलबाद तर होणार नाही. नितेशलाही असं वाटलं की मी बाद आहे, हरकत नाहीये. मलाही थोड्या वेळासाठी असं वाटलं की 93 धावांची भागीदारी समाप्त झाली आणि अखेर समाप्तच झाली, कारण एक विकेट गेली रनआउटच्या स्वरूपात. म्हणजे 93 धावांची भागीदारी नावावर राहील आता विशाल आणि नितेशच्या. पंडित भोईर साहेबांच्या शुभास्ते टॉस केला. तो मॅच 5 ओव्हरची असेल. काटा असा कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय तो जुनी डोंबिवली संघाने. साहिल आमच्या सोबत आहे. साहिल, 5 ओव्हरची मॅच आहे, टॉस जिंकलाय, समोर मोठा गाव संघ आहे, काय निर्णय? आम्ही फिल्डिंग करू फर्स्ट. 5 षटकांची मॅच आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर मोठा गाव संघ, आताच आपण पाहिलं तर मानकुलीच्या स्पर्धेत खूप चांगला खेळ या संघाने केलाय. मग 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 5 षटक 50-60 आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. बऱ्याचशा स्पर्धा साहिल तुम्ही खेळतात नक्कीच. जे गावदेव गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर स्वर्गीय रामदास पाटील स्मृती चषक ही एक मोठी स्पर्धा असते. मात्र या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? हो नक्कीच, आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळायला म्हणजे आम्ही एंट्री टाकली नव्हती, बट खिडकाली संघ आला नाही म्हणून त्यांच्या जागी आम्ही खेळतोय. तर आम्ही पण धन्यवाद करू उंबारली टीमचा की त्यांनी आम्हाला इथे खेळायला संधी दिली. तर बेस्ट ऑफ लक महेश यायचे. महेश आमच्या सोबत आहेत. महेश, टॉस किती महत्वाचा होता? टॉस ऍक्च्युली महत्वाचा होता, पण आता निलच्या संघाने एवढे रन मारले तर आमच्या टीमचं बॅटिंगच केली असती टॉस जिंकल्याचं तरी.
महेश बॅटिंग आता तुमच्या वाटेला आली, 5 ओव्हरची मॅच आहे, काय टार्गेट तुम्ही मनामध्ये सेट केलंय? 70+ महेश, बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही सातत्याने खेळत असता, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली तर मोठागाव टीमच्या माध्यमातून झाली होती, श्रद्धांजली चषक, 5 लाख रुपयाचं कॅश प्राइज असणारी स्पर्धा, आणि ती स्पर्धा उंबार्ली संघाने जिंकली होती. मग तुम्ही या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन सुंदर आहे, प्रत्येक वर्षी आयोजन चांगलं असतो. तर बेशोलोक महेश, तुम्हाला मॅच साठी टॉस जिंकलाय, तर जुनी डोंबिवली संघाने त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मोठागाव संघाला बॅटिंग करावी लागेल. इथे 93 धावा उभारल्यात टीम जयवर्मन निजेर, आणि 94 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल आता जयवर्मन दातिवली या एकण्यासाठी आपण जाऊ. आजच्या दिवसात प्रथमच आमचे सहकारी समालोचक करण काळे यांच्याकडे धन्यवाद. हॅलो, धन्यवाद, थँक्यू सो मच नितीनजी कान. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गावदेव क्रिकेट संघ उंबार्ली आयोजित उंबार्ली चषक 2022 पहिलाच दिवस आणि हा पहिला सामना मित्रांनो तुमच्या समोर आहे. ज्या पहिल्याच डावामध्ये जनुमान क्रिकेट संघ उंबार्लीने जनुमान क्रिकेट संघ निळजेने 93 धावा उभारल्या, ज्यामध्ये आपण अर्धशतक बघितलं ते नितेश पाटीलचा 56 धावा त्याच्या बॅटमधून आपण बघितल्या, आणि विशाल पवारच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाल्या त्या. बत्तीस धावा विशालच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाल्या होत्या, आणि एकंदरीत धाव फलक 93 वरती 94 टार्गेट अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात होते बरोबर 10:38 सेकंड इनिंग, पहिला बॉल फुल टॉस होता, मिड ऑनचा वरतून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने, टप्पा पडला बरोबर सीमारेषा पार, चौकार. टीमकडे एक रिव्ह्यू असेल तो रनआउट आणि बीमरसाठी तुम्ही घेऊ शकता, मात्र 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे हे लक्षात असू द्या. बऱ्याच वेळा काय होतं कारण की खेळाडू कशामधून आवाज दिल्यानंतर रिव्ह्यू घेतला जातो, मात्र तसं नाहीये लक्षात घ्या. आणि दुसऱ्या मॅच नंतर तुम्हाला 2 षटकांचा जुना चेंडू मिळेल, मात्र आयोजन समिती जो जुना चेंडू देतील तोच तुम्हाला घ्यावा लागेल. ओल टू करण, सुरुवात आहे या स्पर्धेची, बरेचसे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. सुरुवात झालेली सेकंड इनिंगची सौकाराने, राऊंड विकेटने आले, हा फॉल होता, ऑन साईडला लॉफ करण्यात आलेला आहे वायडिश लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षकाला आपण बघत आहोत. नॉन स्ट्राइक हिट, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, सेकंड इनिंग आणि महत्वपूर्ण धक्का जनुमान दातिवलीला, जयेश म्हात्रे 0 वरती बाद. टॉप ऑर्डर मधला फलंदाज 0 वरती बाद होतोय, आणि त्यांच्यासमोर लक्ष येते 94 टार्गेट आहे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे आदरणीय दत्तादादा पाटील निळजे यांच्याकडून, निळजेच्या गोलंदाजांसाठी 11-11. डायरेक्ट हिट डीप मध्ये तुम्हाला पाहायला, सचिन पाटील तिसऱ्या क्रमांकावरती कॅप्टनला आपण बघत आहोत. विशालला मिस आहे मॅप फटका, मिड ऑफ मधून मागे क्षेत्र रक्षक येतात, मात्र जजमेंट त्यांचं पूर्णपणे चुकलेलं आहे, फेकी स्ट्राइक इनला करण्यात आलेली आहे. सेकंड रन पूर्ण होत असताना आपण बघत आहोत, धाव फलक 2 ने पुढे जात असताना आपण बघतोय ते 7 वरती क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला मिड ऑफच्या दरम्यान. संदेश जो मागे निघत असताना पडते, पहिल्याच षटकामध्ये रनआउट जयेश, आणि आता कॅच आउट होतोय तो निवृत्ती, ज्याने या डावामध्ये 12 धावसंख्येचं योगदान दिलं.
पहिल्याच डावामध्ये आपण अर्धशतक बघितलेलं आहे, त्या दोघांच्या खेळीला उत्तर द्यावं लागेल, खरं तर पार्टनरशिपची गरज आहे, मात्र ती पार्टनरशिप होऊ दिली नाही गोलंदाजाने. या अगोदर आपण रन आउट बघितलं आणि आता कॅच आउट बघतोय. चौथ्या क्रमांकावरती आलाय अक्षय म्हात्रे, स्ट्राइक त्याच्याकडे. केतन जो नेहमी तुम्हाला पेस व्हेरिएशन करत असताना पाहायला मिळतो, खरं तर त्याला आपण डेथ ओव्हर मध्ये सातत्याने बघितलेलं आहे, मात्र या मॅच मध्ये सेकंड ओव्हर मध्ये आला. यावेळेला तुम्हाला पाहायला मिळालं असेल अगोदरचा चेंडू हलका पुढे होता, हाफ फॉली होता, इथे बरोबर गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर हा चेंडू गेलाय तो मागे विकेट किपरचा हातामध्ये. डॉट बॉल 94 टार्गेट 94 16 झालेले आहेत बोर्ड वरती. प्रगतीपथावर दुसरं षटक पॉवर प्लेच. केतन ओटन करण्यात आला, ग्लान्स पुन्हा एकदा फटका पाहायला मिळाला, डी फाईन लेग सीमारेचा पार, चौकार. मिळतो जेव्हा गोलंदाज 130-140 इतक्या स्पीडने गोलंदाजी करत असतो आणि तेव्हा लेग लान्स हा फटका तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतो. डी फाईन लेग मधून चेंडू जात असताना मात्र दुसऱ्यांदा या डावामध्ये हा फटका पाहायला मिळाला. भरपूर उंचा चेंडू आपण बघत आहोत, नितेश जज करतोय आणि काऊ कॉर्नरला कॅश ड्रॉप झाली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. विमान नाही तर चेंडू उडाला, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता असं वाटलं अगोदर की बाहेर जाईल, मात्र नितेश होता अगदी काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या जवळच होता तो, हातामध्ये जरूर चेंडू पडला असं म्हणू शकत नाही की हा षटकार होता, ही कॅचच होती, मात्र चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, हाताला लागून धावफलक आता जाऊन पोहोचले ते 26-26 वरती. षटकातील शेवटचा चेंडू म्हणजेच पॉप प्ले मधला शेवटचा चेंडू निघून केतन ओ प्लेड ऑन बॅटशी कडा आणि यस्टॅन वरती लागला चेंडू, केतनला मिळणार दुसरं यश, तर तिसरा धक्का बसलाय तो दातिवलीला 26 वरती, दोन षटक संपन्न. पण विकेट वरती कृपया करून जास्त वेळ उभे राहू नका, ही सर्वच संघांना सूचना असेल मित्रांनो, तुम्हाला डेंजर झोन मध्ये देखील यायचं नाहीये, गोलंदाज ते तर अंपायर तुम्हाला वॉर्निंग देतीलच, त्यासोबत तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवरती आपला वावर करू नका, जितका कमी वावर करता येईल तितका करा, कारण ही स्पर्धा तुम्हाला 5 दिवस पाहायला मिळणार आहे मित्रांनो. विकेट तितकीच स्ट्रॉंग आहे, मात्र 5 दिवसामध्ये तिची केअर करणं ही आमची जबाबदारी आहे, त्यामुळे आम्ही या सूचना तुम्हाला निश्चितपणे करत आहोत. येणाऱ्या पुढच्या सर्व संघांसाठी देखील हिचं महत्व आहे, कारण जितकी चांगली खेळपट्टी तितका चांगला खेळ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे आम्ही पहिल्या मॅचपासून तुम्हाला या सर्व वॉर्निंग देत आहोत. आणि गोलंदाज प्रामुख्याने तुम्हाला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राऊंड द विकेट येणारे गोलंदाज कधीच बाहेर निघणारा त्यांचा फॉलो थ्रो नसतो, ही महत्वपूर्ण बाब राहिली आहे. मी त्या गोलंदाजांना निश्चितपणे सांगेन तुमचा फॉलो थ्रो नेहमीच खेळपट्टीचा बाहेर निघणारा असावा, तुम्ही जेव्हा अंपायरचा व्ह्यू ब्लॉक करता ते तुम्हाला विकेट देखील देऊ शकत नाही, बऱ्याच वेळा असं घडतं महत्वपूर्ण क्षणाला अंपायर विकेट देत नाही कारण तुम्ही त्यांचा व्ह्यू ब्लॉक करता आणि तुम्ही पायचेची अपील करता तेव्हा ते तुम्हाला आउट देऊ शकत नाही, कॉट बँडची अपील करता तेव्हा ते तुम्हाला आउट देऊ शकत नाही. नितेश हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, स्क्वेअर ऑफ द विकेट आहे आमचं कॉम बॉक्स, त्यामुळे चेंडू कुठून कुठे वळतोय हे सांगणं थोडं कठीण आहे, मात्र वेग गोलंदाजाचा किती आहे हे इथून निश्चितपणे समजतंय. पहिला डॉट आला, वापीस डाऊन द ग्राउंड लॉफ करण्यात आला, प्रेक्षक गॅलरीमध्ये हा चेंडू जातोय तो जरूर, मात्र एक टप्पा घेतल्यानंतर चौकार.
ते 30 या आकड्यावरती 30 कंप्लीट 64 रिक्वायर्ड 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 64 धावा ऑन साइडला आपण बघू शकाल आता तीन क्षेत्र रक्षक डीप मध्ये पुन्हा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न शॉट फाइन लेग मध्ये फंबल मागे चाललाय चेंडू नागेश आणि विकी त्या ठिकाणी धावतोय आउटफील्ड थोड़ी स्लो झाली होती कारण चेंडू मध्ये ऑलरेडी गति कमी होती त्यामुळे या चेंडूला फील्ड करण्यात आला डीप फाइन लेग मध्ये मिळत्या दोन धावा आणि धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे ते 32-32 आकड्यावरती यस लेग बाय स्कोरर अंपायर्स ने इशारा केला बरोबर कृपया करून त्यांना आपण इशारा करा भास्कर आणि भावेश हे दोन आमचे ऑफिशियल स्कोरर तुम्ही बघत आहात या पहिल्याच मॅच दरम्यान ओ कमी गती चेंज ऑफ पेस टप्पा पडलाय चेंडू कमी गतीने वळण घेणारा होता त्यामुळे फलंदाजाला तो समजला नाही अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे विशालचा मात्र लक्ष मोठं आहे त्यामुळे कुठेतरी आपण म्हणू शकतो की या मॅच मध्ये पाड वजनदारच आहे निलजेच ऑन साइडला आता बॅटचा रडार मध्ये आला आणि त्याला टर्न करण्यात आले फलंदाजाच्या बॅटच्या सहाय्याने मिड विकेट क्लिअर करणारा हा षटकार तोच कंटिन्यू करत असताना पाहायला मिळाला हाफ ट्रॅकर तिखट बाउन्सर पाहायला मिळाला वेगासोबत या चेंडू मध्ये बाउन्स होता फलंदाजाला अटेम करत असताना संपर्क झाला आणि चेंडू आणि बॅटचा ड्रिंक्स ब्रेक 12 पॉइंट पाणी घेऊन जा आपण तीन षटक संपन्न विकेट पडलेल्या 3 बॅटिंग करतोय जयनुमान दातिवली 5,94 झालेल्या 38 धावा 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल 12 चेंडू मध्ये बनवायचा आहे त्या 56 धावा 56 पुढचे दोन्ही संघ आपण तयार टाइम ऑन झालेला आहे जो पॉज घेतला होता ड्रिंक्स ब्रेक साठी निलजे अरिया प्लीज पुढचे दोन्ही संघ आपण देखील तयार राहा मोठा गाव आणि जुनी डोंबिवली मध्ये तुम्हाला त्यानंतर वसार वर्सेस देवीचा पाडा आणि फोर्थ मॅच काटी वर्सेस उंबादली या षटकामध्ये आलेले आहेत ते गोलंदाज संतोष पाटील ओव्हर हॅट्रिक साठी राज पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे शॉर्ट फाइन लेगला भेदून डीप फाइन लेग सी मारेच्या पार सौकार पहिल्या डावामध्ये देखील आपण गोलंदाजांची कमतरता कुठेतरी बघितली
आणि आता देखील पार्ट टाइम बॉलरला या ठिकाणी यूज करण्यात येत आहे. संतोष पाटील प्रामुख्याने तर पाहायला मिळत नाही गोलंदाजी करत असताना, मात्र खूप सुंदर बॉलिंग ऍक्शन आहे आणि खांद्याचा चांगला वापर करत असताना ते गती प्रदान करत आहेत. पहिला अखूट टप्प्याचा चेंडूचा हुक करण्यात आला होता, त्याच्यावरती चार धावा आल्या आणि आता डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण बघितली ती एक धाव, धाव फलक जाऊन पोहोचलेले ते 43. त्रेचाळीस वरती धाव फलक स्ट्रायकत असेल ते विशाल कडे. संतोष पाटील ऑफ साइड ला वळवलाय हा लांब पल्ल्याचा भव्य षटकार विशाल मडवीचा बॅट मधून. The score moves on 49. 49 वरती धाव फलक पोहोचलेले. खोलवा टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये नागेशने त्याला फिल्ड केलेलं. गुड फिल्डिंग एखाद्या वेळच्या साह्यानं जयनुमान दातवली सर अर्धशतक धाव फलकावरती 50 धावा. नाईन्टी फोरचा पाठलाग करतात, 94 धावसंख्येचं लक्ष आहे, मोठं लक्ष. या लक्षाचा पाठलाग करत असताना हवी तशी सुरुवात झाली नाही आणि त्यामुळे आता कुठेतरी धावसंख्येमध्ये कमतरता पाहायला मिळते. स्विच इटचा ओ वॉड शॉट, स्वीपर कवर सीमा रेषेच्या बाहेर, रील सो बनेगा यार षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला, मुवमेंट अगदी क्षणभरातच त्यांनी केली आणि या चेंडूला अटेम्प करत असताना टायमिंग प्रॉपर होतं. स्विच इटचा देखणा फटका विशालच्या बॅटमधून धावफलकावरती 6 धावफलक 56 वरती पोहोचलेला आहे. षटकातील असेल शेवटचा चेंडू. संतोष कोलवा टप्प्याचा चेंडू तर ड्राईव्ह करण्यात आला, गोलंदाजाकडे संधी, डायरेक्ट हिट केलं नाही, फेक आता स्ट्रायकिंग एंडला आणि दोन्ही बाजूची विकेट सोडली. इकडे जरी डायरेक्ट हिट केलं असं बाद झालं असं विशाल, मात्र फेक केली उशिराने स्ट्रायकिंग एंडला, तिकडे चेंडू पकडताना विकेट किपरला एक धाव मिळाली. चार षटक संपन्न, विकेट पडलेल्या 3, जयनुमान दातोलीची धाव संख्या 57 आणि आता 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 37 गरज आहे. या षटकामध्ये आपण बघितलं तर आला 19 धावा, पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, 14 12 19. एकही षटक जितकं त्यांना रिक्वायर्ड 100 मेंटेन करायचं होतं तितक्या आल्या नाही धावा आणि त्यामुळे उरलेल्या त्या 37 धावा. पहिल्या डावामध्ये जर आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये 18, सेकंडमध्ये 17, थर्डमध्ये 14 14, फोर्थमध्ये 22 22 आणि प्रत्येकी पाचव्या षटकामध्ये देखील 22 आल्या होत्या. शेवटच्या दोन षटकांमध्ये 44 आल्या होत्या. पुढच्या दोन्ही संघांना मी ऑफिशियल कॉल करेन. मोठा गाव आणि जुनी डोंबिवली आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा मित्रांनो. प्लेइंग स्क्वॉड मोठा गाव आणि टीम जुनी डोंबिवली व्यासपीठाच्या समोर या आपण आणि आपली उपस्थिती कृपया करून दाखवा, कारण आज उशिराने आपण या पहिल्या मॅचला सुरुवात केलेली आहे. आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये वेळ जास्त घेतात, फक्त 3 मिनिटे शिल्लक आहेत निर्जय टीम, अन्यथा आपल्याला एक फिल्डर आतमध्ये आणावा लागेल. महत्वपूर्ण हा नियम आहे या स्पर्धेचा. नागेश फुल टॉस आहे, टर्न करण्यात आलाय लॉंग ऑन मध्ये, फ्रंट ऑफ दी लॉंग ऑन फिल्डर. एका धावेने धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल.
58 वरती 58 या आकड्यावरती तुम्हाला जाऊ फलक पाहायला मिळेल. आज कॉम्बॉक्स मध्ये आमच्या भरपूर खेळमेळीचं वातावरण असेल, कारण भास्कर जेव्हा जेव्हा स्कोरच्या भूमिकेमध्ये असतात खरं तर ते एक समालोचक देखील आहेत. जेव्हा जेव्हा मी या क्रीडांगणावरती कुंभार्ली प्रीमियर लीगच्या माध्यमातून येतो भास्कर नेहमीच तुम्हाला समालोचन करत असताना पाहायला मिळतील. खरं तर त्यांचा आवाज तुम्हाला तेव्हा ऐकायला मिळेल. फेक करण्यात आलेली आहे आणि ते काय घडतं, ओव्हर थ्रो फिक्स ट्रॅकिंग लागतं होती आणि फलंदाज बाद रन आउट. मात्रे यांचं नाव मित्रांनो निश्चितपणे आठवेल, काय ज्यांनी गाजवला रेग्युलर क्रिकेटमध्ये आणि जो एक फटका तुम्हाला पाहायला मिळाला विशालद्वारे स्विच इट या फटक्यावरती इतकं त्यांचं प्रभुत्व होतं की मैदानाच्या आतमध्ये जेव्हा ते त्या रंगात पाहायला मिळायचे कोणी ओळखू शकत नसायचा की हा फलंदाज उजवा आहे की डावखुर आहे. मात्र आज ते सेवानिवृत्त खरं तर रिटायर्ड झालेले आहेत रेग्युलर क्रिकेटमधून. 40+ क्रिकेट ते निश्चितपणे खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि खुल्या गटामधून ते व्यावसायिक स्तरावरचं क्रिकेट खेळत आहेत. ग्रामीणच्या बऱ्याचशा यंगस्टरना त्यांच्या संघामध्ये आपल्याला संधी मिळत असताना पाहायला मिळते. बॉलर इज ऑन हॅट्रिक धावसंख्या पण थँक्यू डीज आपण थांबा 59 वरती धावफलक आहे. मोठा लक्ष्याचा पाठलाग करावा लागला तो जयनुमान दातेवलीला. सुरुवात हवी तशी झाली नाही, पावरप्लेमध्ये जास्त धावा आल्या नाही आणि त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट वाढत गेलं आणि आता पूर्णपणे विजयाचं समीकरण त्यांच्यासाठी अवघड आहे. दुसऱ्या बाजूने विजयाचा सुगंध दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना तुम्हाला टीम पाहायला मिळते ती जयनुमान निलजे. आफ्टर बॅकफुट लावून कट करणार प्रयत्न, मात्र इनफिल्डला भेदू शकले नाही. सचिन त्या ठिकाणी कव्हर करतात. सचिनने सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये डीप मधून डायरेक्ट हिट केला होता, तिथे जयेश मात्रेची महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवली होती. डावामधला शेवटचा चेंडू असेल नागेश. हो पुन्हा प्रयत्न होता स्विच इटचा मात्र आलाय डॉट बॉल. एंड ऑफ द फिफ्थ ओव्हर, डाव संपला, मॅच संपली. अभिनंदन जयनुमान क्रिकेट संघ निलजेने 93 उभारल्या पहिल्या डावामध्ये आणि या धावसंख्येचं यशस्वी संरक्षण केलं. मी आभार व्यक्त करेन ते जयनुमान क्रिकेट संघ दातेवलीचा, वेळेवरती आपण उपस्थित राहिले आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान संपुष्टात. पुढचा सामना मोठा गाव वर्सेस जुनी डोंबिवली, डोंबिवली पश्चिमेचे दोन्ही संघ मित्रांना तुम्हाला पाहायला मिळतील समोरासमोर. तुषार